Hello everyone and welcome all on Chemistry Study Channel, Chemi Elimination. In this video, we study a topic, Determination of Molecular Formula from Unit Number 2, Introduction to Analytical Chemistry. या वीडियो में अपन मॉलिक्युलर फॉर्मुला एम्पिरिकल फॉर्मुला एंड मॉलिक्युलर फॉर्मुला एंड एम्पिरिकल फॉर्मुला कसा डिटरमाइन केला जातो याचे स्टडी करणार आहोत. लेट्स स्टार्ट अवर पॉइंट विथ परसेंटेज कंपोजिशन. फर्स्ट अपन परसेंटेज कंपोजिशन म्हणजे काय आणि त्याला कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे स्टडी करणार आहोत. बिकॉज मॉलिक्युलर फॉर्मुला आणि एम्पिरिकल फॉर्मुला डिटरमाइन करण्यासाठी परसेंटेज कंपोजिशन माहीत असणं हे इसेन्शियल आहे. द परसेंटेज कंपोजिशन ऑफ अ कंपाउंड इज डिफाइंड एज द परसेंटेज बाय वेट ऑफ ईच एलिमेंट प्रेझेंट इन द कंपाउंड. कंपाउंड मध्ये प्रेझेंट असलेले ईच अँड एव्हरी एलिमेंटचा परसेंटेज बाय वेट म्हणजेच त्याचा परसेंटेज कंपोजिशन त्या कंपाउंडचा. याला कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे, परसेंटेज बाय वेट इज इक्वल टू मास ऑफ द एलिमेंट इन वन मोल ऑफ द कंपाउंड डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ द कंपाउंड मल्टीप्लाइड बाय 100. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा वन मोल कंपाउंड मध्ये असलेला मास त्याला मोलर मास ऑफ कंपाउंड डिवाइड करायचं आणि या डिवायडेशनना 100 ने मल्टीप्लाय करायचं तर आपल्याला काय मिळते, परसेंटेज. पण ईच अँड एव्हरी कॉन्स्टिट्युएंटचं परसेंटेज कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण स्टडी करणार आहोत विथ हेल्प ऑफ एक्झाम्पल. क्वेश्चन इज गिवन, वर्क आउट द परसेंटेज कंपोजिशन ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट इन द फॉलोइंग कंपाउंड. कंपाउंड दिलेला आहे, दॅट इज लीड फॉस्फेट. यामध्ये असणारे जे कॉन्स्टंट एलिमेंट आहे ते प्रत्येकाचं आपल्याला परसेंटेज कंपोजिशन फाइंड आउट करायचं आहे. वन मोर थिंग इज गिवन, दॅट इज ऍटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट, दॅट इज लीड फॉस्फरस आणि ऑक्सिजनचा ऍटॉमिक मास हा गिवन आहे. फर्स्ट थिंग आपल्याला या जो कंपाउंड दिलेला आहे त्यामध्ये बघायचं आहे कोण कोणते एलिमेंट प्रेझेंट आहे आणि ते किती प्रेझेंट आहे, म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स प्रत्येकाचे किती आहे. तर लीड आहे, फॉस्फरस आहे आणि ऑक्सिजन हे तीन एलिमेंट आहे. लीड हे 3 आहे, फॉस्फरस 2 आहे आणि ऑक्सिजन 8 आहे. फर्स्ट यामध्ये आपल्याला मॉलिक्युलर वेट और मोलर मास ऑफ लीड हा कॅल्क्युलेट करावा लागेल. तर मोलर मास ऑफ लीड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला प्रत्येक एलिमेंटचा जो मास आहे त्यांना त्याचे नंबर्स ने मल्टीप्लाय करून सगळ्यांची ऍडिशन करावी लागणार आहे. दॅट इज मॉलिक्युलर मास इज ऑब्टेन बाय मल्टीप्लाइंग ऍटॉमिक मास ऑफ ईच एलिमेंट बाय नंबर ऑफ इट ऍटम्स इन अ मॉलिक्युल अँड ऍडिंग देम टुगेदर. याच्यासाठी आपण फॉर्म्युला जनरेट करतोय, दॅट इज 3 × ऍटॉमिक मास ऑफ लीड. इथे 3 लीड आहेत म्हणून 3 आणि ऍटॉमिक मास ऑफ लीड. 2 फॉस्फरस आहे, दॅट वाय 2 × ऍटॉमिक मास ऑफ फॉस्फरस. टोटल 8 ऑक्सिजन, दॅट वाय 8 × ऍटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. And atomic masses are given. Now put the values and do the calculation. The final answer is 811 gram per mole. ही value कसी है? Molar mass of lead phosphate. याला तुम्हाला समजायचं असेल आणखी चांगल्या पद्धतीने किंवा समजलं नसेल जास्त एक्झाम्पल पाहिजे तर युनिट नंबर 1 मध्ये हा पॉइंट ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. तर तुम्ही चॅनलवरती युनिट नंबर 1 चे जे प्रॅक्टिस आहे किंवा व्हिडिओज आहे तेही तुम्ही रेफर करू शकता. सेकंड थिंग आपल्याला परसेंटेज कंपोजिशन कॅल्क्युलेट करण्यासाठी लागते, दॅट इज द मास ऑफ एलिमेंट इन वन मोल ऑफ कंपाउंड. म्हणजे वन मोल ऑफ लीड फॉस्फेट मध्ये किती मास लीड फॉस्फरस आणि ऑक्सिजनचा प्रेझेंट आहे प्रत्येकाचा आपल्याला सेपरेट सेपरेट कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. तर याच्यासाठी कन्सिडर वन मॉलिक्युल ऑफ लीड फॉस्फेट मीन्स वन मोल. वन मॉलिक्युल ऑफ लीड फॉस्फेट मीन्स वन मोल. तर त्यामध्ये प्रत्येक जो एलिमेंट आहे तो किती आहे तो त्याचा मोल. फॉर एक्झाम्पल वन मोल ऑफ लीड फॉस्फेट कंटेन 3 मोल ऑफ लीड, 2 मोल ऑफ फॉस्फरस आणि 8 मोल ऑफ ऑक्सिजन. म्हणजे जेवढा नंबर त्या एलिमेंट त्या एका फॉर्म्युलामध्ये किंवा एका मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट आहे तेवढे मोल्स त्या एलिमेंटचे प्रेझेंट आहे असं करून कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर फॉर लीड 3 मोल ऑफ लीड तर 3 × ॲटॉमिक मास ऑफ लीड ते आपल्याला काय मिळणार आहे, मास ऑफ लीड इन वन मोल ऑफ कंपाउंड. सिमिलर वे मध्ये आपण हे फॉस्फरस आणि ऑक्सिजन साठी कॅल्क्युलेट करणार आहोत. 2 ऍटम्स ऑफ फॉस्फरस असल्यामुळे 2 × ऍटॉमिक मास ऑफ फॉस्फरस. 8 एलिमेंट और ऍटम्स प्रेझेंट आहे ऑक्सिजनचे म्हणून 8 × ऍटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. इन दिस वे आपण मास ऑफ एलिमेंट इन वन मोल ऑफ कंपाउंड हे कॅल्क्युलेट केलं आहे. आता प्रत्येकाचं परसेंटेज कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला युज करायचा आहे, दॅट इज मास ऑफ एलिमेंट इन वन मोल ऑफ कंपाउंड डिवाइड बाय मोलर मास ऑफ कंपाउंड मल्टीप्लाय बाय 100. हा फॉर्म्युला युज करून आपण प्रत्येक कॉन्स्टंट एलिमेंटचा परसेंटेज कंपोजिशन कॅल्क्युलेट करणार आहोत. परसेंटेज ऑफ लीड इज दिस इज मास ऑफ लीड इन वन मोल ऑफ कंपाउंड मल्टीप्लाय बाय 100 डिवाइड बाय मोलर मास ऑफ लीड फॉस्फेट. हे येत आहे 76.6. सेम वे मध्ये आपण फॉस्फरस आणि ऑक्सिजन साठी करणार आहोत. तर या प्रत्येकाचा मास ऑफ एलिमेंट इन वन मोल ऑफ कंपाउंड
डिवाइड बाय मोलर मास ऑफ कंपाउंड मल्टीप्लाइड बाय 100 आणि यावरून आपण कॅल्क्युलेट केलं याचं परसेंटेज ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट. इन दिस वे तुम्ही कोणताही कंपाउंड जर दिलेला असेल तर त्याचा परसेंटेज कंपोजिशन कॅल्क्युलेट करू शकता. नेक्स्ट पॉइंट इज फॉर युअर प्रॅक्टिस. इथं काही कंपाउंड दिलेले आहे, त्यांचे फॉर्म्युले दिलेले आहे आणि ऍटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट दिलेले आहे. तर या ऍटॉमिक मासेसचा यूज करून हे जे कंपाउंड आहे यांचं परसेंटेज कंपोजिशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. नेक्स्ट विल सी इज अ एम्पिरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. एम्पिरिकल फॉर्म्युला इज फॉर्म्युला विच इंडिकेट द सिम्पलेस्ट रेशो ऑफ कॉन्स्टंट ऍटम इन मॉलिक्यूल इज कॉल्ड एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ अ कंपाउंड. एम्पिरिकल फॉर्म्युला काय असतो? असा फॉर्म्युला जो फक्त कॉन्स्टंट एलिमेंटचा म्हणजे कंपाउंड मध्ये असणाऱ्या एलिमेंटचा सिम्पल रेशो इंडिकेट करतो. म्हणजे जे एलिमेंट प्रेझेंट आहे ते एकमेकांना किती रेशोने प्रेझेंट आहे त्याला एम्पिरिकल फॉर्म्युला. ऍक्च्युअल मध्ये किती एलिमेंट प्रेझेंट आहे हे एम्पिरिकल फॉर्म्युला शो करत नाही, तो फक्त कोणकोणते एलिमेंट आहे आणि ते एकमेकांना किती रेशोने एवढंच तो इंडिकेट करतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय इंडिकेट करतो? तर फॉर्म्युला विच इंडिकेट द ऍक्च्युअल नंबर ऑफ ऍटम्स इन कॉन्स्टंट एलिमेंट इन वन मॉलिक्युल इज कॉल्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड. म्हणजे वन मॉलिक्युल मध्ये कोण कोणते एलिमेंट आहे आणि ते किती आहेत हे एक्सप्रेस करणारा जो फॉर्म्युला असतो त्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हटलं जातो. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ एम्पिरिकल फॉर्म्युला. लेट सी विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. इथे काही कंपाउंड दिलेले आहे आणि एम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला. फर्स्ट वन इज द हायड्रोजन परऑक्साईड. हायड्रोजन परऑक्साईडचा एम्पिरिकल फॉर्म्युला आहे HO. हे काय इंडिकेट करतं? का हायड्रोजन परऑक्साईड मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन एलिमेंट आहे आणि ते एकमेकांना 1:1 या रेशो मध्ये प्रेझेंट आहे. ऍक्च्युअल मध्ये किती हायड्रोजन आहे आणि किती ऑक्सिजन आहे हे इंडिकेट करत नाही. मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला इट इज H2O2. म्हणजे एक मॉलिक्युल ऑफ हायड्रोजन परऑक्साईड मध्ये दोन हायड्रोजन आणि दोन ऑक्सिजन प्रेझेंट आहे. यांचा रेशो कॅल्क्युलेट केला तर तोही सेम असणार आहे, रेशो चेंज होत नाही. फक्त ऍक्च्युअल नंबर इथे इंडिकेट होत आहे तर 2 हायड्रोजन आहे आणि 2 ऑक्सिजन आहे. सिमिलर वे मध्ये ग्लुकोजचा एम्पिरिकल फॉर्म्युला आहे CH2O. म्हणजे 3 एलिमेंट प्रेझेंट आहे, कार्बन हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन. ते एकमेकांना 1:2, 2:1 या रेशो मध्ये प्रेझेंट आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. रेशो सेम असणार आहे बट मॉलिक्युलर फॉर्म्युला शो ऍक्च्युअल नंबर ऑफ एलिमेंट. वॉटर चा मॉलिक्युलर फॉर्म्युला एम्पिरिकल फॉर्म्युला सेम आहे. बेन्झिनचा एम्पिरिकल फॉर्म्युला आहे CH. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H6. मिथेनचा एम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. दिस इज द एक्झाम्पल्स ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड एम्पिरिकल फॉर्म्युला. होप यू अंडरस्टूड व्हॉट इज एम्पिरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. पुन्हा एकदा सिम्पल वे मध्ये सांगते, एम्पिरिकल फॉर्म्युला शोज ओनली सिम्पलेस्ट रेशो ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट ऑर ऍटम इन अ मॉलिक्युल. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला शो ऍक्च्युअल नंबर ऑफ ऍटम ऑर कॉन्स्टंट एलिमेंट इन अ वन मॉलिक्युल. दॅट इज द डिफरन्स बिटवीन एम्पिरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. नेक्स्ट वील सॉल्व अ प्रॉब्लेम ऑफ डिटरमाइनिंग एम्पिरिकल फॉर्म्युला. अ क्वेश्चन इज आस्क्ड, ऑर्गॅनिक कंपाउंड कंटेन 4.07% हायड्रोजन, 24.27% कार्बन अँड 71.65% क्लोरीन बाय मास. इट्स मोलर मास इज 98.96 ग्राम. वॉट इज इट्स एम्पिरिकल फॉर्म्युला? ऍटॉमिक मासेस ऑफ हायड्रोजन क्लोरीन अँड कार्बन इज गिवन. एक ऑर्गॅनिक कंपाउंड आहे ज्याच्यामध्ये हायड्रोजन कार्बन अँड क्लोरीन हे 3 एलिमेंटचा परसेंटेज आपल्याला दिलेला आहे. त्या ऑर्गॅनिक कंपाउंडचा मोलर मास आपल्याला दिलेला आहे आणि त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला आपल्याला विचारलेला आहे. तो हे स्टेप बाय स्टेप आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आहे. फर्स्ट स्टेप असते यामध्ये जे आपल्याला परसेंटेज कॉन्सन्ट दिलेलं असेल त्या परसेंटेज कॉन्सन्ट्रेशनची ऍडिशन करायची आणि चेकअप करायचं हे 100 येत आहे का नाही. जर ते 100 असेल तर प्रोसीड करायचं. जर 100 कमी असेल आणि डाटामध्ये ऑक्सिजनचा परसेंटेज दिलेला नसेल तर समजायचं जेवढा डिफरन्स येतो ना त्या ऍडिशन आणि 100 मध्ये तेवढा डिफरन्सचा ऑक्सिजन त्यामध्ये प्रेझेंट आहे. लेट सी द सोल्युशन ऍडिशन ऑफ परसेंटेज ऑफ एलिमेंट. तिथं जे परसेंटेज दिलेले आहे त्यांची ऍडिशन आपण केली आहे ते येते 99.99 म्हणजे इट इज नियर टू 100. त्यामुळे हे जे 100 आलं हे काय इंडिकेट करत आहे? जे कॉन्स्टंट आहे तो कोणकोणते आहे? हायड्रोजन कार्बन आणि क्लोरीन हे 3 कॉन्स्टंट आहे. दॅट मीन्स या कंपाउंड मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नाहीये बिकॉज जी परसेंटेज ची ऍडिशन आली आहे ती आहे 100. ना आपल्याला प्रोसीड करायची, याच्यासाठी एक चार्ट बनवून घ्यायचा आहे. चार्ट मध्ये फर्स्ट कॉलम असणारे एलिमेंटचा जे कॉन्स्टंट एलिमेंट आहे त्याचा एक चार्ट, सेकंड त्यांचा परसेंटेजचा, थर्ड वन नंबर ऑफ मोल्सचा अँड दिस वन इज अ रेशोचा. तर वन बाय वन आपण बघणार आहोत. परसेंटेज एज इट इज लिहून काढायचे आपल्याला कार्बन हायड्रोजन आणि क्लोरीनचे. जर ऑक्सिजन आपण दिला असेल तर तो लिहायचा आहे. समटाईम 100 कमी व्हॅल्यू येते तर तो जो डिफरन्स आहे तो म्हणजे ऑक्सिजन, तो पण आपल्याला इथं ऍड करावा लागेल जर ऑक्सिजन प्रेझेंट असेल तर.
सेकंड थिंग आपल्याला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. तर नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे, नंबर ऑफ मोल्स साठी फॉर्म्युला आहे पुन्हा, तर जे काही परसेंटेज आहे त्या परसेंटेजला डिवाइडेड बाय ऍटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंटने आपल्याला डिवाइड करायचं. फॉर एक्झाम्पल जे कार्बन आहे, कार्बनचा परसेंटेज आहे 24.27, त्याला कार्बनच्या मासने डिवाइड करायचं. इथं कार्बनचा मास आपल्याला गिवन आहे, दॅट इज 12. हे कॅल्क्युलेशन करून आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन कॅल्क्युलेट केलं, दॅट इज 4.04. सेकंड हायड्रोजनचा सिमिलर वे मध्ये परसेंटेज डिवाइड बाय ऍटॉमिक मास ऑफ हायड्रोजन, दॅट कम्स 4.07. नंबर ऑफ मोल्स ऑफ क्लोरिन इज परसेंटेज ऑफ क्लोरिन डिवाइड बाय ऍटॉमिक मास ऑफ क्लोरिन, विच कम्स 2.021. हे आलंय नंबर ऑफ मोल्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. सेकंड आपल्याला यांचा रेशो फाइंड करायचा आहे. तर रेशो फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे, हे जे नंबर ऑफ मोल्सचे व्हॅल्यू आलेले आहे त्या व्हॅल्यू मध्ये सर्वात छोटी जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूने या सर्व व्हॅल्यूला डिवाइड करायचं. तिथे सगळ्यात छोटी व्हॅल्यू जी आहे ती आहे 2.021. मग या 2.021 ने ईच अँड एव्हरी व्हॅल्यूला डिवाइड करायचं आहे. तर तो व्हॅल्यू करून डिवाइड करून जे काय व्हॅल्यू मिळणार आहे तो असणार आहे रेशो ऑफ दिस कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. तर हे कॅल्क्युलेट करून आपण रेशो कॅल्क्युलेट करा, दॅट इज 2:2:1. म्हणजे जो एलिमेंटचा रेशो आहे तो आहे 2:2:2:1. आणि हे जे रेशो यावरून आपण याचा इम्प्रिकल फॉर्म्युला जनरेट करू शकतो. द रेशो ऑफ एलिमेंट ऑफ कार्बन हायड्रोजन अँड क्लोरिन इज 2:2:2:1. देअरफॉर इम्प्रिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज C2H2Cl. आता इथं काय जनरेट झालं, आपला इम्प्रिकल फॉर्म्युला जनरेट झालेला आहे. आता आपल्याला इम्प्रिकल फॉर्म्युलाच ऍक्च्युअली विचारलेला होता, पण इथं मोलर मासही दिलेला आहे म्हणून आपण याचा मॉलिक्युलर फॉर्म्युलाही जनरेट करणार आहोत. तर इम्प्रिकल फॉर्म्युला पासून मॉलिक्युलर फॉर्म्युला जनरेट करण्यासाठी आपल्याला त्या कंपाऊंडचा मोलर मास माहीत असणं हे इम्पॉर्टंट आहे. इम्प्रिकल फॉर्म्युलाचा आधी इम्प्रिकल फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सेम आहे जसं आपण मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून मॉलिक्युलर फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करतो. तसं कार्बन किती आहे, 2 आहे, हायड्रोजन 2 आहे आणि क्लोरीन 1 आहे. सेम वे मध्ये मॉलिक्युल ऍटॉमिक मास ऑफ इच एलिमेंट मल्टीप्लाइड बाय नंबर ऑफ इट्स ऍटम आणि सगळ्यांची नंतर काय करायची, ऍडिशन करायची. यावरून जो फायनल इम्प्रिकल फॉर्म्युला मास आलाय तो आहे 49.48 ग्राम. मग ही जी व्हॅल्यू आहे म्हणजे इम्प्रिकल फॉर्म्युला मास अँड मोलर मास ऑर ए मॉलिक्युलर मास ऑर ए मॉलिक्युलर वेट ऑफ कंपाऊंड, यावरून आपण एक आर फॅक्टर फाइंड आउट करणार आहोत. तर आर फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे मोलर मास डिवाइड बाय इम्प्रिकल फॉर्म्युला मास. नाउ पुट द व्हॅल्यू अँड डू द कॅल्क्युलेशन, द आन्सर कम इज 2. इथं आर फॅक्टर काय आहे, 2. आता या आर फॅक्टर आणि इम्प्रिकल फॉर्म्युला यावरून आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला जनरेट करणार. मॉलिक्युलर फॉर्म्युला जनरेट करण्यासाठी पुन्हा फॉर्म्युला आहे आर इंटू इम्प्रिकल फॉर्म्युला. तर आर जी व्हॅल्यू आहे त्याने काय करायचं, या इम्प्रिकल फॉर्म्युल्याला मल्टीप्लाय करायचं, दॅट इज 2:2:C2H2Cl. आता 2 ने सी टू ला मल्टीप्लाय करायचं, 2 to the 4 म्हणजे सी 4 झालाय, इथे 2 to the 4 H4 झालाय आणि Cl 1 होता म्हणून इट बिकम्स 2. तर आपला जो फॉर्म्युला आलाय तो आहे C4H4Cl2. जर तुम्हाला हा आलेला आन्सर राईट का रॉंग हे टॅली करायचा असेल तर या फॉर्म्युलाचा काय करायचं आहे, मोलर मास कॅल्क्युलेट करायचा आहे. जर तो मोलर मास 98.96 येत असेल तर तुमचा आन्सर काय राईट आहे. इन दिस वे यू कॅन फाइंड आउट का तुम्ही जे सॉल्व केले ते करेक्ट आहे का रॉंग आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, अ कंपाऊंड विथ मोलर मास 159 वॉज फाउंड टू कंटेन 39.62% कॉपर 20.13% सल्फर. Suggest the molecular formula of the compound. Atomic masses of copper and copper, sulfur and oxygen are given. A compound is just a molar mass 159 and yama de asnare je don constituent hai, that is copper and sulfur, yanta percentage dilela hai. And aplyala molecular formula find karayla sangitlela hai. So first step ka hai, je percentage dile asel tyanchi kay karayachi, addition karayachi. So percentage of copper and percentage of sulfur che addition kiti yete, 59.75, it is less than 100. Less than 100 it indicate that या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे. तर परसेंटेज ऑफ ऑक्सिजन कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला, 100 - 59.75. तर हा जो 100 आणि या ऍडिशन मधला जो डिफरन्स आहे तोच असणार आहे परसेंटेज ऑफ ऑक्सिजन. तर त्यांची मायनस करून व्हॅल्यू काय येते, 40.25, म्हणजे या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे आणि त्याचा परसेंटेज आहे 40.25. नाव आता चार्ट बनवायचा आहे सेम वे मध्ये एलिमेंट परसेंटेज नंबर ऑफ मोल्स अँड रेशो. फर्स्ट परसेंटेज लिहून घ्यायचे, त्यानंतर नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी परसेंटेज डिवाइडेड बाय ऍटॉमिक मास ऑफ इच एलिमेंट
म्हणजे काय मिळालं आपल्याला नंबर ऑफ मोल्स. इन दिस वे आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केलाय. नंबर ऑफ मोल्स आले 0.629 अँड 2.516. म्हणजे सगळ्यात छोटी व्हॅल्यू जी आहे त्यांनी या सर्व व्हॅल्यूला डिवाइड केलं तर आपल्याला यांचा रेशो मिळणार आहे. इन दिस वे आपण रेशो कॅल्क्युलेट केलाय. रेशो येतोय 1:1:4. रेशो वरून इम्पिरिकल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे तर द रेशो ऑफ कंपाऊंड एलिमेंट इज CuSO इज 1:1:4. त्यावरून फॉर्म्युला काय मिळतं आपल्याला CuSO4. दॅट इज CuSO4 हा झाला त्याचा इम्पिरिकल फॉर्म्युला. इम्पिरिकल फॉर्म्युलावरून आता आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इम्पिरिकल फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करणार. म्हणजे यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहे त्या प्रत्येकाचं बाय नंबरने त्यांना मल्टीप्लाय करायचं, नंतर सगळ्यांची काय करून घ्यायची आहे, ऍडिशन करून घ्यायची आहे. इन दिस वे इम्पिरिकल फॉर्म्युला मास आपण कॅल्क्युलेट केलाय तो किती आलाय 159. आणि या तुम्ही बघा जे मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे तो किती आहे, दॅट इज सॉरी मॉलिक्युलर फॉर्म्युला मास म्हणजे मोलर मास दिलेला आहे तोही किती आहे 159. म्हणजे दोघांचा जो इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे दोन्ही सेम आहे. म्हणजे याचा जो आर फॅक्टर आपण कॅल्क्युलेट करणार तो काय असणार आहे 1 असणार आहे. आर फॅक्टर सेम असेल इट मीन्स दॅट मोलर मास आणि इम्पिरिकल फॉर्म्युला मास किंवा मोलर मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला हे दोन्ही काय सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंड इज CuSO4. नेक्स्ट क्वेश्चन इज अज्युमिंग द ॲटॉमिक वेट ऑफ मेटल M टू बी 56, फाइंड द इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ इट्स ऑक्साईड कंटेनिंग 70% ऑफ M. काय दिलंय, अज्युम करायचं आहे ॲटॉमिक वेट ऑफ मेटल. एका मेटचा ॲटॉमिक वेट 56 आहे आणि फाइंड द इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड. त्याचा ऑक्साईडचा इम्पिरिकल फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे ज्याच्यामध्ये 70% मेटल आहे. ऑक्साईड मधलं तर म्हणजे त्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे. वन मोर थिंग इज 70% दिलेला आहे आणि एकच एलिमेंट दॅट इज एम सांगितलेलं आपल्याला एम या मेटलचा. म्हणजे जो डिफरन्स येतो 30% तो काय असणार आहे ऑक्सिजन. तर फर्स्ट थिंग इज दॅट ॲटॉमिक मास इज गिवन दॅट इज 56% ऑफ एम इज गिवन दॅट इज 70. यावरून फर्स्ट आपण परसेंटेज ऑफ ऑक्सिजन कॅल्क्युलेट केलं आहे विच इज 30%. नेक्स्ट थिंग सेम वे मध्ये एक मेटल आहे ज्याला एम ने इंडिकेट केलं आहे आणि एक दुसरा एलिमेंट आहे दॅट इज द ऑक्सिजन. दोघांचे परसेंटेज लिहून घ्यायचे, त्यावरून नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी परसेंटेज डिवाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट. इथे 70 आणि आता ॲटॉमिक मास दिलेला आहे 56. म्हणजे 70/56, 30/16. यावरून नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले, हे नंबर ऑफ मोल्स आले. रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी छोटी जी व्हॅल्यू आहे स्मॉलेस्ट व्हॅल्यू या दोन्ही याला डिवाइड करायचे तर आपल्याला रेशो मिळणार आहे. 1.25 इज द स्मॉलेस्ट व्हॅल्यू. त्याने या दोन्ही व्हॅल्यूला डिवाइड केल्यानंतर आपल्याला रेशो मिळते 1 and 1.5. आता हे जे व्हॅल्यूज आहे ही होल नंबर मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. हे आपल्याला फ्रॅक्शन मध्ये दिलेलं आहे. होल नंबर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक असा फॅक्टर चूज करायचा आहे या दोघांना कशात कन्वर्ट करू शकतो होल नंबर मध्ये. तर आपण जर सपोज याला 2 ने मल्टीप्लाय केलं तर आपल्याला इथं 2 मिळेल आणि इथं आपल्याला किती मिळणार 1.5 ला 2 ने मल्टीप्लाय केल्यानंतर 3 मिळणार आहे. हे जरा होल नंबर मध्ये करतो. कोणती व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता स्मॉलेस्ट व्हॅल्यू पण, कोणती लार्ज व्हॅल्यू नाही, स्मॉलेस्ट व्हॅल्यू घ्यायची ज्याने आपण या फ्रॅक्शनला होल मध्ये कन्वर्ट करू शकतो. बट सर्व नंबर हे होल मध्ये यायला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. आपल्याला होल नंबर रेशो काय मिळाला आहे 2:3. मग या 2:3 वरून आपण एम आणि ओ याचा इम्पिरिकल फॉर्म्युला जनरेट करू शकतो. मल्टीप्लाय बोथ रेशो बाय सुटेबल फॅक्टर दॅट इज 2 हे ऑलरेडी केले आपण. अँड द रेशो ऑफ एलिमेंट M is to O is 2:3. Therefore, empirical formula is M2O3. In this way, तुम्ही कोणत्याही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणा किंवा इम्पिरिकल फॉर्म्युला हे जनरेट करू शकता. फर्स्ट थिंग इज तुम्हाला काय माहीत असायला पाहिजे परसेंटेज ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट. सेकंड थिंग त्या प्रत्येक एलिमेंटचा ॲटॉमिक मास. मॉलिक्युलर फॉर्म्युल्यासाठी त्या कंपाऊंडचा मोलर मासही माहीत असायला पाहिजे. हे जर गिव्हन असेल किंवा माहीत असतील तर तुम्ही इम्पिरिकल फॉर्म्युला किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला हे जनरेट करू शकता. होप तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो समजला असेल, आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड याला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.